राम राम मंडळी मराठीचा मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आरोग्यम धनसंपदा. आरोग्य आहे तर तुम्ही आहात, आरोग्य आहे तर तुमचं शरीर आहे, आरोग्य हीच सगळ्यात मोठी धनसंपदा आहे असं बोललं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत पित्त बहुतांश लोकांना होणारा हा आजार व्याधी समस्या बोललं तरी काही हरकत नाही. पित्त तर बऱ्याच जण लोकांना होतं, हा पित्तविकार होतो. या पित्तविकार आपण काही घरगुती उपाय करू शकतो. दररोज लोकांना बऱ्यापैकी हा आजार होत राहतो आणि याने खूप परेशान होतो माणूस, खूप घाबरून जातो. त्यावेळेस काय होतं, हा पित्तविकार होण्याची कारणं काय असतात तर आम्ल पित्ताच्या आजारात जठरात आम्ल वाढून त्रास व्हायला लागतो. जे आम्ल पित्त असतं त्याने काय होतं, ते जठरात थोडं साठत असतं, त्याने तुमचं अन्न हे पचलं जात असतं. तर ते जास्त प्रमाणात जर वाढलं तर तुम्हाला त्याचा त्रास होत जातो. यामुळे जेवण पचत नाही, तसंच कडवटपणा आणि आंबट तिखट ढेकर येतात आणि यामुळे काय होतं, तुम्हाला वांत्याही होऊ शकतात किंवा अशक्तपणा गुंगे आल्यासारखं होतं. तिखट मसालेदार तेलकट आंबट पदार्थांचं सेवन जर तुम्ही केलं किंवा मादक पदार्थांचं जर तुम्ही सेवन जर केलं किंवा मानसिक उत्तेजना कामोत्तेजना याशिवाय काही विशेष रोगामुळे सुद्धा आम्लपित्त होऊ शकतं. ते आम्लपित्त जर झालं तर यासाठी काही घरगुती उपाय आहेत. कोणते घरगुती उपाय आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला घरगुती उपाय, आम्लपित्त जर झालं असेल जर तुम्हाला किंवा त्याचसोबत तुम्हाला ताप जर येत असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात सोपा उपाय म्हणजे गावाकडे शेतामध्ये जी हरळी असते या हरळीसोबत काथ्याचं सेवन करायचं. याने तुमचं आम्लपित्त आणि ताप दूर होण्यास नक्की मदत होईल. उपाय क्रमांक दोन, दुसरा उपाय कोणता आहे, एक मोठा चमचा पांढऱ्या कांद्याचा रस घ्यायचा आहे. पांढऱ्या कांदा जो कांदा असतो, कांद्यामध्ये एक पांढऱ्या कांदा नावाचा प्रकार असतो, तो पांढरा कांदा असतो, त्या पांढऱ्या कांद्याचा वसरगळा करून एक रस काढायचा आहे. तो एक मोठा चमचाभर रस घ्यायचा आहे आणि या चमचा रस दही घ्यायचं, त्या दह्यामध्ये कालवून आजारी जो आजारी व्यक्ती आहे ज्याला पित्त होतंय अशा व्यक्तीला द्या, लगेच आराम पाडण्यास नक्की मदत होईल. उपाय क्रमांक तीन, जर तुम्हाला मळमळ होऊन जर उलट्या होत असेल पित्तामुळं, जे आंबट तिखट ढेकर येत असेल त्यामुळे तुम्हाला जर मळमळ उलट्या होण्याचं जर संभवत असेल तर अशा वेळेस थंड पाण्यामध्ये साखर मिसळायची आणि त्यात थोडा लिंबाचा रस पिळून त्या व्यक्तीला द्या, नक्की त्याचं पित्त कमी होण्यास मदत होईल. उपाय क्रमांक चार, चौथा उपाय कोणता आहे, आवळ्याचा रस घ्यायचा आहे. आवळ्याच्या रसामध्ये एक ओला आवळा घ्या, आवळ्याच्या रसामध्ये मध मिसळायचे आणि ते मध मिसळून संबंधित व्यक्तीला तुम्ही हे द्या, त्या व्यक्तीस लगेच लाभ होण्यास नक्की मदत होईल. उपाय क्रमांक पुढला उपाय कोणता आहे, तर हिरडा घ्यायचा. हिरडा धने आणि पिंपळी हे जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत किंवा आरोग्यदायी उपाय आहेत यातीलच हिरडा धने पिंपळी हे समभाग घेऊन चूर्ण घ्यायचे, चूर्ण बनवायचे आणि हे दिवसातून तुम्ही दोन टाईम खायचे, सकाळी आणि संध्याकाळी. याने काय होतं, तुमचं पित्त कमी होण्यास नक्की मदत होईल. पुढला उपाय कोणता आहे, तर लिंबाचे दोन चमचे रस घ्या. लिंबू आहे, लिंबाचे दोन चमचे रस घ्या. त्याचा रस हा अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यामध्ये कुठून टाकायचा, या जिऱ्यामध्ये लिंबाचे दोन चमचे रस टाका आणि यात थोडं मध मिसळून टाका. तुमचे पित्त कमी होण्यास नक्की मदत होईल, पिकाचा विकास नक्की कमी होईल. मित्रांनो, छोटे मोठे उपाय असतात जेणेकरून आपण आपल्या अशा छोट्या मोठ्या व्याधीवर लगेच आराम मिळू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जेवढे काही छोट्या मोठ्या समस्या निर्माण होत असतील त्या आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करून सांगा, त्यावर आपण नक्की व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, थांबूया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच या गोष्टी आपण शेअर करूयात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्टर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.